नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या डेली अनालिसिस मध्ये। तसेच करूया पूर्ण वीकचं अनालिसिस, पाहूया ह्या वीक मध्ये मार्केटने कशा प्रकारे आपल्याला रॅली दिली आणि खरंच आता बुल कार्टेल इन ऍक्शन मध्ये आहे का, मार्केट अगदीच पुन्हा टॉपकडे जात आहे का की पुन्हा इथून फिरू शकतं। सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया ऍज पर कंडिशन ऍज पर ट्रेंड, आपण या गोष्टींचा सगळ्या इथे आढावा घेणार आहोत। सगळ्यात आधी सुरुवात करूया आपण निफ्टीपासून। निफ्टीचं वीकली अनालिसिस जर आपण इथे करायला गेलो तर मागचा हा जो वीक क्लोज झाला तो तिसरा वीक होता याच्यामध्ये की मार्केट सुपर बुलिश आहे। ऍज पर कंडिशननुसार 17,828 क्लोज झालेला आहे, 18,000 हा पुढचा एक रेजिस्टन्स पॉईंट दिसतोय याच्यामध्ये आणि असं दिसतोय की मार्केट एक बुल फोर्समध्ये नक्कीच आहे। कारण याच्यामध्ये आता काही बऱ्याच घटना घडामोडी घडत आहेत आणि त्याच्यामुळे नक्कीच मार्केटमध्ये बाईंग प्रेशर जोरदार आहे। थोडं पाहूया डेली टाईमफ्रेममध्ये आपल्याला कशाप्रकारे इथे काय दिसतं याच्यामध्ये। मोस्टली जर एक गोष्ट आपण इथे ऑब्झर्व करायला गेलो तर एक गोष्ट तुम्हाला इथे अशी दिसेल की मार्केट मागच्या जवळपास 7 ते 8 दिवसांमध्ये स्ट्रॉंग बुलिश झोनमध्ये काम करते। याचा अर्थ काय होतो याच्यामध्ये की आपल्याला इथे मोस्टली बुलिश मोमेंटम मार्केटमध्ये एक्सपेक्टेड आहे इथे, की जो मार्केटला आणखीन वरच्या दिशेने घेऊन जाईल। थोडा फ्लॅट होताना दिसतोय, मार्केटला करेक्शन अपेक्षित आहे, परंतु नक्कीच निफ्टी आता एका बुलिश मोडमध्ये आलेलं आहे। बऱ्याच वेळेला आपण मार्केटच्या डाऊन साईडला पण अनालिसिस केलं होतं, परंतु जर ट्रेंड अप दिसतोय तर आपण अपच्या साईडला विचार केलेलं उत्तम राहणार आहे। कारण आपणाला मला काय वाटतं किंवा तुम्हाला काय वाटतंय यापेक्षा मार्केट आत्ता काय सांगतोय ह्याच्यानुसार आपण पुढे जाणार आहोत। तर मोस्टली 17,828 ही कंडिशन आहे। पुढच्या वीकसाठी 18,000 हा तुम्हाला सोमवारसाठी एक रेजिस्टन्स पॉईंट काम करेल आणि सोमवारी जर तुम्हाला ट्रेड करायचा असेल कॉल साइड किंवा पुट साइड, पाहूया छोट्या टाइम फ्रेमला जाऊन याच्यामध्ये आपल्याला काय दिसते। छोट्या टाइम फ्रेममध्ये एक जर गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करायला गेले तर खूप छान प्रकारे याच्यामध्ये एका ट्रेंड लाईन तुम्ही जर ऑब्झर्व केली तर खूप छान ट्रेंड लाईन आहे। काल पण आपण ऍस अनालिस केलं होतं की ही ट्रेंड लाईन ब्रेक केली तरच डाऊन साईडचा विचार करा, त्याने केलीच नाहीये। आणि आज आपण दिलेल्या प्रॉपर लेवलमध्ये ज्या आपण टेलिग्रामला दिल्या होत्या त्याप्रमाणे ट्रेड करतोय। आणि हा तो टेलिग्राम आहे ना, जॉईन करा, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। कारण तर तुम्हाला आमच्या या व्यतिरिक्तही महत्वाचे अपडेट स्टॉक्स त्या टेलिग्राम चॅनलवर मिळत राहणार आहेत मित्रांनो। आता आपल्याला करायचंय का याच्यामध्ये, 17,850 जर ब्रेक करतोय तर आपण सोमवारी पुन्हा कॉल साईडचा विचार करूया आणि 17,800 जर ब्रेक करतोय तो तर याचा अर्थ थोडं करेक्शन प्रेशर पाहायला मिळू शकतं की तो 17,700 पर्यंतही खाली येऊ शकतो। कारण नॉर्मली तो वरच्या साईडला आहे। मी सांगेल कॉलमध्ये बसताय तर प्रॉपर स्टॉप लॉस ठेवायचा आपल्याला, कारण करेक्शनची भीती आहे, परंतु तो असाही बुल ट्रेंडमध्ये जातोय आत्ता, त्यामुळे काळजी करू नका। स्टॉप लॉस लावून उभे राहा, वरच्या साईडला गेला तरी प्रॉफिटमध्ये, खाली आला तर आपण अडकून राहणार नाही पोझिशनमध्ये। यानंतर ना मी येतोय बँक निफ्टीमध्ये। बँक निफ्टीमध्ये पाहूया आपल्याला कशा प्रकारे याच्यामध्ये दिसणार। बँक निफ्टीचा वीकली लावलेला आहे, तिसरा आठवडा आहे की याच्यामध्ये तो पूर्णपणे बुलिश दिसतोय। याच्यामध्ये 42,132 आजचं क्लोजिंग आहे आणि इंगलफिंग सांगतोय की याच्यामध्ये जोरदार रॅम्पअप चालू आहे। थोडं डेली टाईमफ्रेमला येतो मी याच्यामध्ये की डेली टाईमफ्रेम आपल्याला काय सांगतीये। डेली टाईमफ्रेम पूर्णपणे आजचा दिवस जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल जे मार्केट क्लोज झालं याच्यामध्ये की निफ्टी फ्लॅट होती, बँक निफ्टीमध्ये जोरदार बाईंग प्रेशर होतं, बँका थोडा अग्रेसिव्ह चालू आहेत, त्यामुळे मोस्टली मार्केटमध्ये मोमेंटम आहे। आणि हा मोमेंटम कितपर्यंत जाईल जर नॉर्मली विचार करायला गेलो तर एका करेक्शनच्या कंडिशनमध्ये आहे, परंतु 42,800 पर्यंत अजून याच्यामध्ये हे दिसते, पोझिशन दिसते की तिथपर्यंत तो जाऊ शकतो, म्हणजे आणखीन 400-500 पॉईंट आहेत। पाहूया थोडं लोअर टाईम फ्रेमला जाऊन, जेणेकरून आपल्याला सोमवारच्या लेवल्स पाहता येतील। लक्षात ठेवा की मार्केटला आता 3 दिवस सुट्टी आहे, ओके, शुक्रवार शनिवार रविवार, मोस्टली सोमवारी तो फ्लॅट ओपनिंग देईल आणि त्यानंतर त्याची डायरेक्शन दाखवायची शक्यता जास्त आहे। त्यातल्या त्यात जर इथे पाहायला गेलो आपण की ही जी लोअर टाइम फ्रेम आपण पाहतोय की मोस्टली काल एक मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं आपण की 41,700 खाली जर गेला तरच तुम्हाला त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर येऊ शकतं। ही ट्रेंड लाईन तर त्याने ब्रेक नाही केली आणि 41,800 वर आपण नवीन एंट्री सांगितली होती। कालचा व्हिडिओ पहा, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल प्रॉपरली। जिथे पण त्याने 41,750 ते 41,800 ब्रेक केलाय, आलेली रॅली पहा, 300-400 पॉईंटचा आपण अंदाज बांधला होता वर जाईल, तेवढी रॅली त्याने दिलेली वरच्या साईडला, कारण आपण दोन्ही साईडला प्लॅन केला होता। या रॅलीवरून असं दिसतं की थोडं करेक्शन येणं गरजेचं आहे याच्यामध्ये।
42200 च्या वर जर बँक निफ्टी दिसतोय तरच बँक निफ्टीच्या कॉलचा विचार करायचा आहे आपल्याला. आणि इनकेस तो जर 42100 ब्रेक करून खाली जातोय किंवा 42000 ब्रेक करतो तर 42च्या पीटचा विचार करू शकता तुमचं प्रॉपर अनालिसिस त्याच्यामध्ये लावून. अशा प्रकारे होतं मित्रांनो निफ्टी बँक निफ्टीच्या आपण काही घडामोडी पाहिल्या. आता थोडं जातोय मी फिन निफ्टीमध्ये जेणेकरून तुम्हाला सोमवारी फिन निफ्टीचे ट्रेड घ्यायला सोपं जाणार आहे. मित्रांनो फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर त्याची एक वीकली कॅन्डल आहे आणि तुम्ही जर एक पाहिला असेल तर तो पूर्णपणे एका डाऊन सोड मधून ब्रेकआउट दाखवतोय सध्याच्या कंडिशनला. म्हणजे ही जी ट्रेंडलाईन होती ती त्याने आता पूर्णपणे ब्रेक करून वरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ 19500 पर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. परंतु ह्या तीन कॅन्डल सांगतायत की नॉर्मली 3 व्हाईट सोल्जर्स क्रिएट झालेले आहेत. इथे थोडं प्रॉफिट बुकिंग पण अपेक्षित आहे मला पुढच्या वीकमध्ये येईल किंवा त्याच्या पुढच्या वीकमध्ये येईल त्याची गॅरंटी नाही सांगू शकत परंतु अपेक्षित आहे. त्यामुळं इथे काय फंडा वापरला पाहिजे, इथे फंडा असा वापरला पाहिजे बुलिश राहणं गरजेचंच आहे विथ स्टॉप लॉस. आणि तो स्टॉप लॉस किती असणार तो लक्षात ठेवा. याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे याच्यामध्ये की नॉर्मली एवढी रॅली ज्यावेळी पण येते लक्षात ठेवा त्यामुळे कधीतरी गडबड होऊ शकते. 90 degree राईज कधीही येतो, 90 degree फॉल पण येऊ शकतो लक्षात ठेवा. त्यामुळे मी थोडा कॉशियस आहे. स्टेप बाय स्टेप गेला असता मी बिंदा सांगितलं असतं इथे आपण एंट्री करायला हरकत नाहीये परंतु हा आपल्याला ट्रॅप करू शकतो लक्षात ठेवा. ओके तर ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. 18,854 क्लोजिंग आहे लक्षात ठेवा. व्हिडिओ मोठा होईल परंतु खूप सारे नॉलेज पर्पज इन्साइट्स तुम्हाला देतोय. सगळा व्हिडिओ पाहा त्याशिवाय गोष्टी समजणार नाहीयेत. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला गोष्टी काय समजतात लक्षात ठेवा. 18,854 आहे. 18,900 जर ब्रेक केला तर 19 पर्यंत जायची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. आणि जर तो 18,000 सपोर्ट ब्रेक करतोय तर 18,600 म्हणजे खाली 200-250 पॉईंट येईल. वर 100-125 पॉईंट तो इथून दाखवतोय आपल्याला की माझी कॅपॅसिटी त्या रेंजमध्ये आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस. हा वीक पण बुलिश होता. बुलिश माइंडसेट आहे. लॉंग टर्मच्या स्टॉक्समध्ये काय करायचं वगैरे खूप साऱ्या प्रश्न तुम्हाला पडतील. लवकरच त्याच्यावरही मी तुम्हाला काही गोष्टी सांगायला येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हालाही असं शिकताय सगळ्या गोष्टी समजायच्यात काही चुका होत असतील तर तो ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ पाहिलाय का अवश्य पहा. कारण हे निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टीमध्ये तुम्ही जर ट्रेड करत असाल तर तुमच्यासाठी तो ट्रेडिंग जर्नल महत्वाचा आहे. वर दिलेल्या कार्डवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा आणि आजच तुमचं ट्रेडिंग जर्नल चालू करा. तुम्ही लिहा किंवा त्या साईटवर जाऊन तुम्ही मागवू शकता. आता काही स्टॉक्सची चर्चा करूया. तुमच्यासाठी मी 4 स्टॉक्स देणार आहे. महत्त्वपूर्ण आहे का आज जे पण स्टॉक दिले होते भन्नाट रॅली दिली त्याच्यामध्ये. अगदी आपला जो लाईव्ह ट्रेड होता त्याच्यामध्येही आम्ही त्याच्यापैकी 2 स्टॉकमध्ये लाईव्ह ट्रेड केले होते. पहिला स्टॉक असेल तुमच्यासाठी हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड. हिंदाल्कोमध्ये आम्हाला इथं ब्रेकआउटच्या तयारीत दिसतोय. 422 क्लोज झालेला आहे. 423 वर तुम्ही याच्यामध्ये प्लॅन करू शकता. स्टडी पर्पजसाठी स्टॉक देतोय वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवा. 423 वर तुमचा अनालिसिस इथे लावू शकता हिंदाल्कोमध्ये. यानंतर 2 नंबरचा स्टॉक आहे हिंदाल्को नंतरचा आपल्याला याच्यामध्ये HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी. HDFC लाईफमध्ये आम्हाला थोडं बाईंग प्रेशर दिसतोय. थोडं लाईफ इन्शुरन्स सेक्टरचं काही न्यूज पण मार्केटमध्ये येत आहेत. 531.85 आज तो क्लोज झालेला आहे. 500 जवळपास मी सांगेल की 533 पुढे आपण याच्यामध्ये तेजीचा प्लॅन करायला हरकत नाहीये. इनकेस मार्केट जर डाऊन साईडला जात आहे तर काही स्टॉक्स सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला असे स्टॉक्स विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस पाहिजे असतील तर खाली डीमॅट अकाउंटची लिंक आहे त्याच्यावर जा. तुमचं डीमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्या ग्रुपमध्ये या. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे ते आम्ही द्यायला मदत करू शकतो. मित्रांनो रॅमको सिमेंटमध्ये आम्हाला दिसतोय की सेलिंग प्रेशर क्रिएट होतंय. रॅमकोमध्ये बऱ्याच दिवसातून त्याने त्याची टॉप लेवल पासून रेंज बाउंड झोन मधून खाली येण्याचा प्रयत्न करतोय. 743.50 क्लोज झालेला आहे. 739 खाली याच्यामध्ये लक्ष ठेवा. जोरदार फॉल इथे भेटू शकतो. 4 नंबरचा स्टॉक आहे तुमच्यासाठी आणि इम्पॉर्टंट असेल तो TVS श्रीचक्रा लिमिटेड. TVS श्रीचक्रामध्ये आम्हाला एक शानदार दिसतोय की तो आता रेडी फॉर फॉल चांगली रॅली याच्यामध्ये सापडू शकते. 2745 क्लोज झालेला आहे. 2740 खाली याच्यावर लक्ष ठेवा. याच्यामध्ये आपल्याला चांगला डाऊन फॉल पाहायला मिळू शकतो. मित्रांनो अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी काही स्टॉक्स अनालिसिस केलं. तुम्हाला माहिती आहे का की सध्या मार्केटमध्ये पूर्णपणे मार्केटमध्ये तुम्ही जे काही पैसे गुंतवताय किती टक्के ह्याचा खूप सुळसुळाट आहे. तुम्हालाही असं मार्केटमधून पैसे कमवायचेत का? तुम्हालाही मार्केटमधून 10% पैसे कमवायचेत का? येस तर खाली कमेंट द्या मला त्याच्यामध्ये 10% असा एक मेसेज करा. तुमच्यासाठी उद्या एक पॉवरफुल आणि स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय आम्ही जेणेकरून बऱ्याच जणांना हा व्हिडिओ एक लाईव्ह पॉईंट
टर्निंग पॉइंट आणि चेंजिंग पॉइंट होऊ शकतो. खाली कमेंट महत्त्वाची, तुमच्या जर 30 पेक्षा जास्त कमेंट आल्या तर एक गॅरंटेड रिटर्नचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतोय उद्या संध्याकाळी 6 वाजता 30 कमेंट असतील तरच. थांबतोय ते मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि वेगळ्या टॉपिकसह पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.